सावेडी उपनगरात माथेफिरू आणि वेडसर व्यक्तीनं एका तरुणाचा चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सदर माथेफिरू कुत्रा चावल्यानंतर त्याच्या वर्तणुकीत बदल झाल्याची चर्चा असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. कुत्रा चावल्यानंतर वर्तणुकीत बदल झालेल्या एका माथेफिरूमुळे सध्या सावेडी भागात भीतीचं वातावरण पसरलंय. या माथेफिरूनं निर्मलनगर परिसरातील गाडेकर चौकात एका विष्णू नागप्पा कांत या तरुणावर हल्ला करून त्याचा चावा घेतला. या घटनेनंतर विष्णूला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. या प्रकारानं श्वान दंश झालेल्या व्यक्तीची उपनगरात दहशत निर्माण झाली आहे. बोलेगाव परिसरातील एका सीसीटीव्हीत सदर व्यक्ती आढळल्याची क्लिपही सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. पोलीसही कसून त्या व्यक्तीचा शोध घेत असून उपनगरात रात्रीची गस्तही वाढवण्यात आली आहे. महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.